ठिकाणी आपटलास रे. डोळ्याजवळ कस लागलं? कधी येणार चांगलाय पाऊस. जरा वॉकिंग करावं म्हणून आले होते मी. सायंकाळची वेळ आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवते छोट्या छोट्या मुली इथं बाजूला काय करतायत ते. हे बघा भातुकलीचा खेळ. मला माझं बालपण आठवलं. नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा रात्री श्री नसल्यामुळे किंवा ते सगळं असं वेगळंच वातावरण होतं. सन्नाटा सगळा लेकरं पण नव्हते. आणि आता आई तर भांडे घासते आणि इकडे मी चपात्या बनवणार आहे. कारण की पप्पांना जरा सकाळी लवकर जेवण, हा त्यांना बरेचशी कामं असतात. मग एकदा जेवून गेले की निवांत होते. मग 5 वाजता परत आले ते तर किंवा आधे मध्ये जरी आले तरी पण कसं होतंय उन्हाळ्याचे दिवस आहेत. सकाळी जेवण जर लवकर नाही केलं आणि परत पाणी होत जेवण जात नाही. त्यामुळे किती काही काम असली नसली तरी पण नियमच आहे की सकाळी लवकर 9 वाजता जेवत येत नक्कीच. हा आणि नाश्ता वगैरे करून गेलेले. ताईने नाश्ता बनवला होता आणि चहा वगैरे झालाय. तर आता माझी आंघोळ झाली आहे, भाजी झाली आहे, आता चपात्या निश्चय करायच्या आहेत. तर आईने बनवले भाजी करते. मी म्हणलं तेवढं तर मला करू दे आता. म्हणजे तिने म्हणजे मला उठवलं पण नाही कारण मला शक्यतो तिथं झोप मिळत नाही. मग तिच्या डोक्यात नेहमी असते की नाही का तू आराम करून. आणि मला असं वाटतं की तिला रोड पडत नाही आराम. चला आता काय चपात्या करायला किती लागणार? नाही लागणार पण मला वाटतंय एक तिकडे चपात्या आहे ती भाजी इकडे मी चपात्या करतो. हो पण मग परत तुला बाकी उशीर होते. आणि एवढं सगळं केलं नाश्ता चहा सगळं घरातलं तूच केलंस की मी आज लेट उठले. चला आता आवरून घेते. तर आता मी चपात्या करून घेते. तुम्ही चपात्या म्हणता की पोळ्या ते मला सांगा. पुरणाची पोळी असेल तर काही जण पुरणपोळी म्हणतात, एरवी पोळी बनवणार असं पण म्हणतात, पण आम्ही चपात्याच म्हणतो. आणि कोल्हापुरात जोराचा पाऊस सुरू आहे सध्या. मी व्हॉइस ओव्हर करते तेव्हा. आणि हा व्लॉग जुना आहे, जेव्हा मी गावी गेले होते आणि आंब्याचे दिवस होते. तर गॅसच्या पलीकडे तुम्हाला पाचट वगैरे दिसत असेल. तिथे पाचटात म्हणजे आंबे पिकत घातलेले आहेत, त्यामुळे थोडंसं ते मेस्सी वाटू शकतं. कारण असं का ठेवलंय किंवा राडा काय असं वाटू शकतं. सो त्यासाठी ते क्लिअर करते. ॲक्च्युली हा पेंडिंग व्लॉग आहे. काय झालेलं माहिती का, मी कोल्हापूरला आले की इकडचेच व्लॉग टाकायला सुरुवात केली. कारण की अपडेटमधले व्लॉग द्या असं तुमची रिक्वेस्ट होती. आणि गावाकडचे काही व्लॉग तसेच पेंडिंग राहिले. आणि त्यातलाच हा एक व्लॉग आहे. इथं तुम्हाला दिसत असेल तर आई चहा बनवते कारण की माझ्या मोठ्या मामी आलेल्या आहेत. आणि गावाकडे ही खूप चांगली गोष्ट असते बघा की एकमेक सुखदुःखामध्ये सामील होणं. म्हणजे मध्यंतरी माझ्यासोबत जे काही घडलं तर ते कसं काय झालं कशामुळे झालं यासाठी त्या विचारपूस करण्यासाठी आलेल्या. नाश्ता करून चहा पिऊन गेली होते. गव्हाचं पीठ दळून आणलेलं तर ते आई व्यवस्थित चाळून भरून ठेवते. आणि हे बघा आमचे गुरुजी सतत कामात असतो. शेतातलं झालं की शाळेवरचं. आणि हो शाळेवरती त्याच्या नवोदय आणि स्कॉलरशिपसाठी त्याचे काही विद्यार्थी पात्र ठरले. तर तिथला त्याचा परफॉर्मन्स ऐकून सुद्धा खूप भारी वाटतं. आणि नेहमी असं वाटतं की नाही मी जर मुलगा असते तर त्याला शेतातली काही कामं किंवा याच्यामध्ये सुद्धा माझ्याकडनं थोडीफार तरी मदत झाली असती. सतत त्याचं काम बघून खूपदा मला ते फील होतं. आता काही जणी म्हणतील की मुलगी करू शकत नाही का शेतातली कामं, तर करू शकते पण तिथं राहणं पॉसिबल नसतं. जेव्हा तुम्ही लग्न करून जाताना तर खूप गोष्टी बदलतात. त्यामुळं म्हणते आहे मी की मुलगा असते तर मी त्याच घरी असले असते आणि सगळ्या गोष्टींमध्ये माझा थोडा तरी हातभार त्याला झाला असता. आणि बप्पा त्याला मदत करतात पण आता त्यांच्या वयामानाने त्यांना सुद्धा गुडघे किंवा पायाचा त्रास होतोय. आणि एक दोघं जण भाऊ असले की खूप फरक असतो. जुवाट्याने काम होतं आणि गडी वगैरे तितके जास्त आता गावात सुद्धा मिळत नाही आहेत. या गोष्टी आहेतच बघा. आता बसला कम्प्युटरवरती म्हणजे लॅपटॉपवरती त्याचं लगेचच चालू झालं दुसरंच काम. असं कायम तो कामातच असतो. तर माझी इथली फरशी पण क्लीन करून झालेली आहे हॉलमधली. आता मी
इकडं बेडरूम जे आहे तिकडचं क्लिनिंग करून घेते, झाडून वगैरे अगोदर काढलं आणि त्यानंतर हे पुसून घेते. आणि आईला गुडघ्यावर बसून या सगळ्या गोष्टींची क्लिनिंग करणं आणि फरशी पुसणं पॉसिबलच होत नाही, जसं लांब जाण्यात आईंना होत नाही अगदी त्या पद्धतीने. मी आत्ता जो ड्रेस वेअर केलेला आहे तर तो वहिनींचा आहे, त्या पण ड्रेस वेअर करतात, पण कुठे बाहेर चाललं फिरायला चाललं तर एरवी घरात साडीच वेअर करतात. आणि आईंचं बप्पांचं असं काही नाही आहे, बह्या आणि त्या दोघांचं ते ठरलेलं आहे की काय कसं वेअर करायचं ते. हॉल, किचन आणि इकडची रूम पूर्णपणे क्लीन केली आहे मी, पाहू शकता किती फ्रेश वाटतं आता, पुसून घेतलं आहे. आणि आता जेवण करायचं आहे तर जेवण करते आणि थोड्या वेळाने भेटते तुम्हाला. A few moments later. आता जेवण वगैरे आटोपलंय आणि श्री नाही आहे किंवा ही चिल्लर पार्टी सगळी नाही आहे शौर्य चिकू, त्यामुळे थोडंसं एकटेकटं वाटतंय किंवा काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय, कारण घरात गोंधळाची सवय आणि अचानक गेले तर सगळेच गेले असं झालंय ते, तर त्यामुळे पण बघूया येईल तो 2-3 दिवसात, पण तोपर्यंत सवय होईल आणि तो येईल असं होईल ते. पण खरं सांगायचं म्हणजे मुलांशिवाय घराला घर पण नाही याची जाणीव झाली मला यावेळी. मला असं वाटत होतं की श्री गेल्यानंतर मी शांत झोपेन, रिलॅक्स आराम करेन, पण उलट मला त्याची जास्त चिंता लागून राहिली की त्यांनी दूध पिलं की नाही, जेवण केलं की नाही, या सगळ्या गोष्टी. कदाचित सगळ्या आयांचा हाच प्रॉब्लेम असेल, मुलं जवळ असतात तेव्हा आपण रागवतो बऱ्याचदा त्यांना, आणि ती लांब गेली की आपण खूप जास्त मिस करतो. खूपदा कॉल केला मी रात्री तर मला झोपच लागत नव्हती त्यावेळेस, मग नंतर मी कॉल केला यांना 2-3 वेळा, तर तेव्हा तो जागा होता. मग जेव्हा भाऊंनी त्याच्यासोबत खेळले वगैरे आणि तो दमला मग झोपला ना, तर त्यावेळी मी एकदा कॉल केला ते झोपला पण समजलास, मग मला शांत झोप लागली. तर अशा गोष्टी असतात म्हणजे आपल्याजवळ मुलं असतात तेव्हा खरंच खूप वाटतं किती पसारा करतात, किती राडा घालतात, आणि मुलं गेल्यानंतर असं वाटतं की काही कामच नाही आहे असं कुणाकुणासोबत होतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. आणि खरं मी तर खूप मिस करते श्रीला आणि चिकू आणि शौर्यला सुद्धा, कारण की ते दोघं असते तर तो गेलाच नसता मुळात, पण त्याला करमतच नव्हतं त्यामुळे तो म्हटला पप्पांना की येस येणार आहे मी म्हणून, आणि बाबांसोबत त्याच्या गेला आहे. तर बघू कसा काय राहतोय, आणि रात्रीचं तो राहिला आहे चांगलं, आता उद्याचं बघूया. रडला तो थोडंसं म्हटलं ते, पण समजावून सांगितलं सायकल म्हणून, आणि किती गरम होतं आहे बघा, आणि पावसाचं वातावरण झालं आहे खरं तर. असं वाटतं की पाऊस येईल मे बी आज दिवस मावळेपर्यंत, कारण ते घोडे पण फिरतात आणि गरम पण खूप होत आहे आणि आबाळ पण आलं आहे थोडंफार. ट्रॅक्टर सॉन्ग कुणाकुणाला आवडतात सांगा, हे एव्हरग्रीन गाणे असतात आणि ट्रॅक्टरवर मेजॉरिटी लावलेली असतात म्हणजे असतातच. तर आत्ताच व्हिडिओ एडिट करून अपलोड केलेला आहे आणि जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन चेकआउट करा, खूप छान आहे, तुम्हाला नक्की आवडेल. आणि चला आता बाकीचं काय जे रुटीन असेल ते मी दाखवते, आणि उद्याचं थोडंफार शूट पण घ्यायचं आहे मला, सो एक कोलॅबरेशनचं पण होतं आज शूटिंग, तर ते बघू कसं काय होतं ते, आणि थोड्या वेळाने भेटतं तुम्हाला. A few moments later. वरती जरा वॉकिंग करावं म्हणून आले होते मी, सायंकाळची वेळ आहे, एक मिनिट तुम्हाला दाखवते छोट्या छोट्या मुली इथं बाजूला काय करतायत ते. हे बघ भातुकलीचा खेळ, मला माझं बालपण आठवलं, तुम्हाला आठवलं की नाही सांगा, कशी खेळणी मांडली आहे बघा. तो बाहुला बाहुली आहे, भातुकली मांडली आहे. आबाळ आले आणि मे बी पाऊस येण्याचा अंदाज आहे, तर मी तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण. ही साडी तुम्हाला खूप आवडलेली त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये, मी मामांच्यात गेले होते तेव्हा वेअर केलेली, तरी की अशीच लोकल मार्केटमधून घेतलेली आहे. मे बी 720 समथिंग अशी होती. फॅन लावलाय, आवाज येतोय की नाही माहिती नाही, पण आता फॅन पण बंद होईल कारण ऑब्व्हियसली पावसाचं वातावरण झालं म्हटलं. खरं तर बाहेर वावदन सुटले आणि आबाळ पण आले, मे बी आता लाईट्स पण जातील कारण की पावसाचं वातावरण झालं की ऑटोमॅटिक लाईट्स वगैरे जातात. आणि दाखवते तुम्हाला बाहेरचं वातावरण. वातावरणात पत्रे वगैरे उडून जाण्याची खूप भीती असते. मागे वटसावित्री पौर्णिमे दिवशी सेम सिच्युएशन झाली होती.
आय होप की आपल्या फॅमिली मेंबर्सनी तो व्लॉग पाहिलेला असेल वटेसावित्रीचा, पण पाहिला नसेल तर चेकआउट नक्की करा. खूप जास्त वावटळ आलेली, पावसापेक्षा हवाच खूप जास्त होती. पाऊस आला तर काही भीती नाही वाटत हो, पण इतकं जास्त प्रमाणामध्ये ते वावटळ सुटली ना की कुणाच्या तरी जीवाला धोका, म्हणजे विजा पडणं म्हणा किंवा ते पत्रे उडून कुणाला तरी लागणं, या गोष्टी घडू नये तेवढंच वाटतं. चांगला आहे पाऊस, तिकडं वाडीला नाही म्हणलं भया फोन केलता, म्हणतो आता वाडीला फक्त वारा सुरू आहे. एवढ्याच पावसानं किती गार वाटतेले. बाहेर एवढा छान पाऊस पडतोय तर मस्त असा चहा आणि गरमागरम भजीचा बेत चालू आहे इकडे, दिसत असेल तुम्हाला. आणि त्यानंतर मग आम्ही रात्रीचं जेवण वगैरे आटोपलं. उद्यासाठी आईने कडधान्य भिजत घातलेलं आहे. हातावर पाणी पडलं की भाई आता लॅपटॉपचं काम घेऊन बसला. बप्पा चाललेत झोपायला आणि लगेच मी लगे हातो भांडे घासून घेते. त्याचं रिझन असं आहे की परत आळस येतो आणि जर थोडा वेळ मी बसले तर तेवढ्यात आई भांडे घासू शकते ही शक्यता नाकारता येत नाही, कारण तिला ना सगळी कामं जिथल्या तिथं आणि पटापट करून बस आपल्याला आवडतं. आणि तिला असं असतं की मला आराम भेटावा म्हणून ती शक्यतो जास्त कामं करण्याचा प्रयत्न करते. सो आमच्या दोघीत कॉम्पिटिशन असं पटकन कोर उचलते बघूया. असं असतं की नांदून आली आहे पोरगी, तिला आराम भेटावा. मला असं असतं की तुझं वय झालंय तर तुला लोड पडू नये याच्यामध्ये, मग चालू असतं तू करू कमी मी कर खातो. घसा कमी झाला तुझं दुखायचं शांत. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आय होप आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. व्लॉगचा एंड केलं आहे पण व्लॉग इथेच थांबलेला नाही आहे. त्याचं रिझन असं की हा नेक्स्ट डेचा व्लॉग आहे. वहिनी चिकू शौर्य आल्यानंतर जाणी ही आईनी चोथ्याची चटणी बनवलेली आहे. कुठं होतीस ग तू धम्मी? कशी लायली? कस काय डोळ्याला लागले तू? एवढं श्री एवढं कस काय लागले? अरे बाबा आपल्या मामाने सोलर पंप आणून द्यायचा. दाखव मला, आजीला दाखव श्री. काय इथं बसवरी तू? किती ठिकाणी आपटलास रे, डोळ्याजवळ कस लागलं? कधी येणार चिकन श्री? चिकीच्या हित श्रीच्या हित काय ते काय ते तर कसा वाटला तुम्हाला दोन दिवसाचा मिळून व्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनवर पण हिट करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील. भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आणि आत्ता खऱ्या अर्थाने हा व्लॉग संपला. थँक्स फॉर वॉचिंग.